नमस्कार. आज आधार न्यूजच्या स्टुडिओमध्ये डोंबिवलीचे जे नवनियुक्त जे पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत 2020 शंकर अनंत जाधव आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आधार न्यूजचे. शंकर जाधव साहेब, आपलं आधार न्यूजमध्ये स्वागत आहे. जाधव साहेब, मला आपल्याला विचारायचं आहे, आपण पत्रकार डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष झाला तर आपल्या डोक्यात काय विचार आहेत, काय थीम आपण ठरवले, की तुमच्या जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये तुम्ही कोणत्या उपक्रमांना प्राधान्य देणार? नमस्कार, मी पत्रकार शंकर जाधव, डोंबिवली पत्रकार संघाच्या 2020 अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. आपल्या आधार न्यूज ह्या कार्यालयात आपण मला बोलवून माझं भेट मला दिलीत आणि मला सत्कार केलात, किंवा माझं त्याच्याबद्दल मी आपले शतशः ऋणी आहे. डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना अनेक गोष्टी माझ्या पत्रकारितेच्या मला खूप दिसून आल्या. आपल्या डोंबिवलीत सर्वात जास्त प्रवास करणारे प्रवासी आहेत. मग ह्या प्रवासी प्रवाशांची जी सुरक्षितता आहे ती कुठेतरी ह्या काही वर्षात धोक्यात आलेली आहे. ठाणे ते कल्याण ह्या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दिवसातून एक हा रेल्वे अपघात घडतो, तर तो कमी कसा होईल, टेक्निकली गोष्टी कशी करता येईल, केंद्राकडून ह्यासाठी काय करता येईल, खासदार ह्यासाठी काय करतील, आमदार काय करतील, रेल्वे संघटना काय करेल, आणि आमच्या लेखणीच्या माध्यमातून हे अपघात कमीत कमी व्हावे की भावना ते होऊच नये म्हणून आमची खूप प्रयत्न यावर्षी मी करणार आहे. दुसरी गोष्ट रेल्वे अपघात, दुसरी गोष्ट रस्ते अपघात. या रस्ते अपघातामध्ये सुद्धा डोंबिवलीत वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. वाहनांची शिस्तीचे पालन न करण्यामुळे सुद्धा भविष्यात कोणाचाही जीव जाऊ शकतो, हे प्रत्येक वाहन चालकाने लक्षात ठेवले पाहिजे. यासाठी काही जनजागृती करायची असेल ती या वर्षात माझा प्रयत्न असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या डोंबिवलीने अनेक सांस्कृतिक चांगले कार्यक्रम दिलेले आहेत, त्यांची चांगली प्रसिद्धी की भावना देशभरात ते लोकांना कार्यक्रम करावे म्हणून आमचे प्रयत्न चालू राहणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपलं बघायला गेलं तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की नववर्ष स्वागत यात्रा हीच आपल्या डोंबिवलीची देण, ज्या जगभरात प्रत्येक मराठी माणूस नव्हे तर प्रत्येक माणूस हे साजरा करतो. ह्या सर्व गोष्टींची मी या डोंबिवलीत राहत असल्या कारणाने मला अभिमान आहे आणि प्रत्येक डोंबिवलीकरांचा अभिमान व्हावा म्हणून यासाठी माझे खूप प्रयत्न राहणार आहेत. अनेक गोष्टी आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक वाचांना पुढण्याचं काम मी करणार आहे. यासाठी मला सर्व पत्रकारांची, सर्व जनतेची, सर्व राजकीय पक्षांची मला आवश्यकता राहणार आहे आणि सर्वात जास्त आपल्या आधार न्यूजची राहणार आहे. आपल्या आधार न्यूजच्या माध्यमातून अनेक गोष्टींना वाचा फोडली जाते, तर ह्याही गोष्टींना ज्या गोष्टी आम्ही प्रकटपणे आणण्याला वाचा फोडू, अनेक गोष्टींचा आम्ही उजेडात आणू, त्यासाठी सुद्धा आधार न्यूजची आम्हाला गरज लागणार आहे. नक्कीच शंकर साहेब, आम्ही आपल्या सदैव सोबत असणारच आहोत. एक तुम्हाला पत्रकार म्हणून एक प्रश्न विचारतो की तुम्ही 21 वर्ष साधारण या क्षेत्रामध्ये आहात, तर एक 10-15 वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताच्या पत्रकारितेमध्ये काय तुम्हाला काय फरक पडतो? म्हणजे त्यावेळेच्या पत्रकारांना बातम्या बनवताना किती वेळ लागायचा किंवा काय त्रास व्हायचा, आत्ताच्या काळामध्ये काय त्या सुविधांमुळे काय फायदा होतो त्याचा? नक्कीच, आत्ताची जी पत्रकारिता आणि कालची पत्रकारिता खूप फरक आलेला आहे. आधुनिकतेची जी जाण आपल्या जी पत्रकारितेला मिळालेली आहे ती खरं तर त्यांना तो वरदान आहे आजच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना, जे शिकतायत, जे पत्रकारिता करतायत ते. पूर्वीची पत्रकारिता मला तर डोंबिवलीत जाणं ऐकून आहे किंवा मला माहिती आहे, कैलासवासी नरसिंह खानोलकर साहेब असतील, श्रीकांत टोळ साहेब असतील, ह्यांच्यावर जी पत्रकारिता होती ती अत्यंत अवघड होती. म्हणजे त्यावेळेला पत्रकारिता करताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत असेल, ते अनेक संकटे यायची, अनेक माहिती करताना अनेक गोष्टींना करायची यायची. त्याच्यानंतरच्या ज्या मधल्या काळात जेव्हा मी पत्रकारिता जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला आम्ही फॅक्सचा उपयोग करायचो, पेपरने बातम्या पाठवायचो आणि डोंबिवलीत लोडशेडिंग एवढं व्हायचं की 8 नंतर पत्र बातमी पाठवायची, लाईट गेल्यानंतर मग काय करायचं, अशा वेळेला एका एका पेपरच्या कार्यालयात जायचं आणि तिकडून फॅक्स पाठवायच्या. त्याच्यानंतर पत्रकारिता बदलत गेली. आज आधुनिकीकरणाच्या या युगात डिजिटलायझेशन एवढं वाढलेलं आहे, प्रत्येक नागरिकाच्या हातात मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कुठलीही घटना घडली, कुठेही काही घडलं की ते लगेच आमच्यापर्यंत पोहोचतं, त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहतो, त्या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे, किती माहिती आहे ही आमच्या ऑफिसमध्ये पोहोचण्याचं काम करतो. त्यामुळे आजची जी डिजिटलायझेशन असेल किंवा आधुनिक ती तंत्रज्ञानाची असेल ती पत्रकारितेला मिळालेले हे वरदान आहे आणि हे वरदान अधिना अधिक डेव्हलप होणार आहे आणि त्या मुलांना, पत्रकारितेच्या मुलांना, येणाऱ्या मुलांना ते खूप फायदेशीर ठरणार आहे.
शंकर साहेब आपण आमच्या कार्यालयात आला, भेट दिली, वेळोवेळी आम्ही आपल्याला विचार जेव्हा जेव्हा काही असे प्रसंग येतील त्यावेळी चर्चा सत्रासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करू. आपल्या हातून पत्रकार संघाचा आणि डोंबिवलीकरांच्या नागरिकांच्या समस्या जास्तीत जास्त सुटण्यासाठी लेखनी आपल्या हातून घडू ही तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.